नमस्कार, मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहोत रगडा पॅटीस. तर या रगडा बघा कसा बनलाय, अत्यंत चविष्ट होतो, हा व्यवस्थित लागतो. चाट सगळ्यांनाच आवडतं आणि त्यातून रगडा, काही जणांना रगडा पॅटीस खूप आवडतं. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणारी टिक्की जी कशी बनवायची आहे त्याची आपण आज रेसिपी बघणार आहोत. रगडा कसा बनवणार हे सगळं आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. तर ते कसं बनवायचं ते आता आपण पाहूया. तर रगडा पॅटीस बनवण्यासाठी आपण हे वाटाणे भिजत घातले होते, एक वाटी वाटाणे आहेत हे, आता आपल्याला कुकरमध्ये टाकायचे. याच्यामध्ये आपल्याला आता हे वाटाणे टाकलेत आपण. ह्याच्यामध्ये आपल्याला साधारण भिजतील एवढे पाणी घालायचं आपल्याला. बघा, एक ते दीड कप पाणी आहे ह्याच्यामध्ये. इथे आपण ह्याच्यामध्ये एक बटाटा असा चिरून घेतलाय, आपण स्वच्छ धुवून घेतलाय, ह्याच्यामध्ये टाकतो. काही जण नुसता वाटाण्याचं रगडा बनवतात, पण बटाटा टाकल्याने ते जास्त मिळून येतं, त्याच्यामुळे आपण इथे बटाटा वापरलाय. इथे आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकतोय, पाव चमचा हळद. इथे आपण पाव चमचा जिरे पावडर टाकले, तिखट टाकले आपण हे पाव चमचा, आणि साधारण एक चमचा एवढं हे मीठ आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकलं तरी चालेल. ह्याच्यात आपल्याला काळं मीठ सुद्धा वापरायचंय. तर हाफ टीस्पून मी काळं मीठ वापरते. हे तुम्ही नंतर रगडा झाल्यानंतर सुद्धा टाकू शकता. इथे ह्याच्या टाकलं तर काही लोक उकडून घेऊन वाटाणे नंतर त्याला तडका देतात ह्याचा, पण आपण इथे एकत्रच करतोय. आता ह्याला आपण शिजवून घेऊया व्यवस्थित. आपण कुकर आता गॅसवर ठेवलाय, 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला कुकरच्या काढून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून तो व्यवस्थित शिजलेला असेल आपला वाटाणा. वाटाणे आपण कुकरला लावले तोपर्यंत आपण ह्याची चटणी बनवून घेऊया, हिरवी चटणी. ह्याच्यासाठी आपण पुदिना घेतलाय, कोथिंबीर घेतलंय, मिरची टाकली आपण, आलं 1 इंच घेतलंय. ह्याची रेसिपीची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे मी तुम्हाला, संपूर्ण तुम्हाला त्याची रेसिपी मिळेल या चटणीची. तर ह्याच्यामध्ये आता थोडंसं मीठ घालतोय आपण. मीठ तुम्ही नंतर घातलं तरी चालणार आहे, थोडंसं मीठ घालूया. याला आपण बारीक वाटून घेऊया. तर इथे आपण थोडस बघा, अगदी किंचित काळं मीठ टाकलंय. ह्याच्यामध्ये आपल्याला जिरा पावडर पाव चमचा टाकलाय, आणि चाट मसाला आपण इथे घेतोय हे बघ. हे व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचंय. रगड्यासाठी आपल्याला एवढी घट्ट चटणी पाहिजे, पाणीपुरीसाठी आपण पातळ करतो, रगड्यासाठी एवढी एवढी तरी घट्ट पाहिजे. बघा हे बघा, या बघा असं. तोपर्यंत आपण आता टिक्की बनवून घेऊया. तर इथे आपण हे बघा, 2 बटाटे उकडून घेतलेत आपण, ते साली काढून घेतलेले आणि मग उकडलेत. आपल्याला आता हे चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण सगळा बटाटा स्मॅश करून घेऊया. तर इथे आपण बघा, बटाटे आपण व्यवस्थित स्मॅश करून घेतलाय, चांगला स्मॅश करून घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकायचा. तर सगळ्यात आधी इथे आपण बघ, पाव चमचा आपण काळं मीठ घेतलंय, अगदी थोडंसं साधं मीठ वापरलंय आपण. तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरलं तरी सुद्धा चालेल, कोणाला कमी जास्त आवडतं. इथे आपण पाव चमचा हे जिरा पावडर घेते, पाव चमचा अर्धा चमचा घेतलात तरी चालेल, थोडेसे जास्त घेतले मी पाव चमच्यापेक्षा. इथे अर्धा चमचा आपण चाट मसाला घेतलाय, चाट मसाला ऑप्शनल आहे आपल्याला, दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला चटणी बिटणीमध्ये पण चाट मसाला येतो, त्यामुळे इथे नाही वापरला तरी चालेल, पण त्याने टेस्ट चांगली येते म्हणून आपण चाट मसाला वापरलाय. इथे आपल्याला कॉर्नफ्लॉवर वापरतोय आपण, पण 2 चमचे बघा कॉर्नफ्लॉवर घेतले,
तर आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. तर इथे आपण थोडीशी 1/2 चमचा हळद वापरू. राहून गेलो होतं सांगायचं, त्याच्यामुळे आता आपण इथे वापरतो. ते चांगलं मिक्स करून घ्या आणि ह्याच्या आता आपल्याला टिक्की बनवून घ्यायची. ते मिक्स करून झाल्यावर इथे बघा आपलं सगळं हे मळून तयार आहे टिक्कीचं मटेरियल. आता आपल्याला बघा या पद्धतीने असं आपल्याला गोळा घ्यायचा आहे. त्याला असा गोल करून थोडा टिक्कीचा शेप द्यायचा या पद्धतीने. हे बघा एवढं तुम्ही अशी जाड एवढी ठेवला तरी चालेल. तुम्हाला जेवढी हवी असेल टिक्की पातळ त्या पद्धतीने तुम्ही एवढी करून घ्या. बघा अशा आपल्याला आता सगळ्या टिक्कीस करून घ्यायचे. हे बघा आपल्या ह्या आता टिक्कीज बनवून रेडी. तर आपल्याला आता ह्या शॅलो फ्राय करून घ्यायचे. तर चला इथे बघा आपण पॅन घेतलं आणि त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि गॅस आपल्याला थोडा मिडियम साय मिडियमलाच ठेवायचा आहे. हाय करू नका. इथे बघा तेल तापलेलं आहे. आता ह्याच्यात आपण टिक्कीज लावून घेऊया. पद्धतीने आपल्याला सर्व टिक्कीस अशा आपण या फ्राय करून घेणार आहोत. इकडे आपल्या टिक्कीस फ्राय होतात तोपर्यंत आपण आपला हा रगडा आहे तो आपण स्मॅश करून घेणार आहे वाटाणे आणि बटाटा. तर हे बघा या पद्धतीने असं आपल्याला थोडं हे स्मॅश करून घ्यायचंय अशा पद्धतीने. तर आपला रगडा बघा स्मॅश करून चांगलं तयार. आता आपल्याला हे दुसऱ्या भांड्यामध्ये आपण ट्रान्सफर करूया. तर ह्या रगड्यामध्ये आपल्याला थोडस हे तिखट पाणी टाकायचं ज्याला आपण जे मगाशी बनवलं होतं ते पाणीपुरीचं जे पाणी असतं ना तिखट ते ह्याच्यामध्ये टाकायचं. असा हा आपला रगडा रेडी आहे. साईडला ठेवा. आता इकडे बघा इथे बघा आपण टिक्कीज पलटी मारून घेतल्या होत्या. अशा पलटी मारून ह्या आता 1-2-3 मिनिट अजून ह्याला फ्राय करून घ्यायचंय मग आपल्या टिक्की रेडी होतील. तर ह्या बघा आपल्या टिक्की फ्राय झालेल्या आहेत. आपण ह्याचा गॅस बंद करू आणि टिक्कीज आता काढून घेऊया. आपण या पद्धतीने आपण आता सगळ्या टिक्कीज काढून घेऊया. हे आता आपल्या टिक्कीज आपण काढून घेतल्यात बघा ह्या. आता आपल्याला याचं प्लेटिंग करायचंय. तर रगडा पॅटीसचं प्लेटिंग करण्यासाठी आपल्याकडे बघा ह्या टिक्की आहे. रगडा आपण तयार घेतलेला आहे. इथे ही चिंच गुळाची चटणी आहे. ह्याची रेसिपीची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. ही आपण आता ग्रीन चटणी बनवलेली होती. शेव घेतली आपण 0 शेव. हे थोडा कांदा घेतलाय बारीक चिरून आणि कोथिंबीर आणि आपल्याला चाट मसाला लागणार आहे. तर आता आपण याचं प्लेटिंग करूया. तर इथे आपण अशी प्लेट घेतोय. यावर आपल्याला टिक्कीज अरेंज करायचे. असे तुम्ही टिक्की हे करा. त्याच्यावर आपल्याला जो बनवलेला रगडा आहे तो आपल्याला व्यवस्थित असा टाकायचा आहे. तर आता आपल्याला ह्याच्यावर ही ग्रीन चटणी टाकायची. त्याच्यानंतर आपल्याला हे बघा आपण जी चिंच खजुराची जी चटणी बनवलेली ती ही चटणी आहे. त्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे.
थोडीशी कोथिंबीर, त्याच्यावर आपल्याला चाट मसाला टाकतो आपण. थोडस आपल्याला हे तिखट भरभरायचं याच्यावर. त्यानंतर आपल्याला अगदी शेवट ही बारीक शेव ह्याच्यावर टाकायचे. तर आपण बारीक शेव टाकले, आपले हे रगडा पॅटीस तयार आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर मिळेल. तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.